विघ्नेश पालेकर यांच्याकडनं ओमकार साठी 200 रुपयाचं आणि तुषार साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि पारदर्शक देखील सामनावीराचं मेडल सचिन सर सामनाचा सामनावीर का असतं तर हितेशने सांगितलं आणि तुषार ही तुझ्यासाठी पर्वणी आहे कारण बॉक्स क्रिकेट श्रीवर्धन मध्ये कोणी आणलं असेल त्याच्या हातातून मेडल मिळणं ही महत्वाची गोष्ट आहे सचिन सर सचिन एलवे सरांच्या हातातून तुला मिळते खरोखर आणि ही म्हणतात याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट तू त्यांच्या पायावर हात लावलंस हेच मला खूप आवडलंय कारण एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्वाकडनं आपण मेडल घेत असतो ही आपल्यासाठी मोठी गोष्ट असते चला सामना लवकरच लवकर सुरू करायचा आहे फलंदाजी करता ते म्हणजे प्रथमेश आणि नॉन स्ट्रायकर कोण आहे प्लीज एक महत्वाची गोष्ट रोमेश सांगावीशी वाटते तर हा जो ग्रुप एच आहे या ग्रुप एच मधील आपण पाहिलं तर प्रत्येकाचे तीन तीन सामने झाले आहेत आयजा इलेव्हन वाळवटी दर्यावर्दी ए एमसीसी दिव्यागर आणि अंजुमन या चार संघांच्या तीन तीन मॅच झाल्या आहेत आणि या चारही संघांच्या तीन मॅचच्या बाउंड्रीची टोटल लावली तर सगळ्यांची 9 येते चारही संघांनी 9-9 बाउंड्री मारलेल्या आहेत चौकार 9-9 चौकार मारलेले आहेत आणि फिक्स आकडा 99 लक्षात ठेवायचा आहे सोन्या 99 आकडा लक्षात ठेवायचा आहे दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू प्लीज समालोचन कक्षात यायचंय आपली नावं सांगायसाठी याच्यानंतरचे समालोचन करतील माझे परम मित्र साजेश भाटकर साजेश तू समालोचन करायचंय मी कधी तू वाट बघतोय कधी माईक घेतोस प्रथमतः मी दर्यावरती या संघाचे मुळगाव कोळवरचे प्रथमतः स्वागत करतो हा टुर्नामेंट सुंदरची टुर्नामेंट डे नाईट टुर्नामेंट आपल्या माध्यमातून 55,000 ची टुर्नामेंट आपण राबवलेली आहे आणि आता होणार सामना स्वराज्य मुरुड वर्सेस सपा इलेव्हन बाणकोड प्रथम षटक घेऊन आले तो नदीम पट्टू आणि एक रायडर सुंदर चेंडूला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण बंटीचा म्हणावं लागेल एक सुंदर गोलंदाजा तो नदीम आपल्या संघासाठी तुषार आपण कुठे असाल तर आपण हितेश पाटीलची भेट घ्यायची आहे तुषार खूप दूरवरून आपल्या हा टुर्नामेंट साठी संघ आलेला आहे ते म्हणजे आत मुरुड मधून त्याच्यानंतर बांदकोड मधून त्याचप्रमाणे महाड मधून असं दूर दूर वरून आपल्या या टुर्नामेंट साठी सहभाग घेतला होता ह्या सर्व संघांचे हार्दिक स्वागत सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल एक शांत खेळाडू आहे तो म्हणजे नदी महाड संघ सॉरी मुरुड संघाकडून पुन्हा 10 चेंडू धावसंख्येवरती ती 2 धावा आता मात्र चेंडू टोलले पण सुंदर क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल बंटीज आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न पण तेवढा हलवर चेंडू टाकला होता त्यांचं डिसिजन काय आउट आहे थँक्यू डीजी नक्कीच आता हवा चालते ती फक्त नदीमची कारण सुंदर फिरकी गोलंदाज आहे मुरुड या संघाकडून मी त्याची गोलंदाजी पाहिली आहे मुरुड मध्ये देखील 4 चेंडू फेकलेले बोल आता मात्र पुन्हा एकदा सुवर्ण चेंडू सुंदर चेंडू टाकला होता ऑफ शेवटचा चेंडू शिल्लक आहे त्याच्यासमोर पट्टू आता मात्र जोरदार तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल डॉली ह्याचं पहिलं षटक संपण्यात धावसंख्या झालेली होती 4 धाव सुंदर षटक म्हणावं लागेल नदीमचं
दुसरे षटक घेऊन येतो मोर स्वराज्य मुरुड ह्या संघाकडून बंटी। हलवर चेंडू टाकत मात्र बॉलला वळण चांगल्या पद्धतीने देत आहेत बंटी। पुन्हा एकदा पडतो तर बंटी तर फुलटा चेंडू होता पण मात्र एक धाव निश्चित भेटेल। स्ट्राइक चेंज आहे मित्र, दोन चेंडू, धाव संख्या झालेली आहे ती फक्त सहा धाव। दुसरं षटक चालू आहे। सुंदर चेंडू आपण सुंदरच क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। सुंदर गोलंदाजी म्हणा लागली बंटीची आपल्या संघासाठी। दुसरं षटक घेऊन येत आपल्या संघासाठी बंटी। पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, तेवढं सुंदरचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल डॉलियाचं। एक चांगला खेळाडू आहे मुरुड्या संघाकडून, मुरुड्या तालुक्यातून खेळतो तो, म्हणजे डॉलीज म्हणजे सचिन। आणि तसंच म्हणावं लागेल तर वर षटक षटक संपलाय मित्र। तिसरा षटक घेऊन येतो प्रज्वल। आणि खरं बोलायचं मी या मुरुड स्वराज्य मुरुड या संघाचं मी आमच्या दर्यावरती क्रिकेटमध्ये सहभाग घेतल्यानंतर मी त्यांचा आभारी आहे, आमचा मंडळ देखील आभारी आहे, कारण आपण खूप दुरून आपल्या स्पर्धेसाठी भाग घेतलात। आता मात्र स्वर चेंडू पुन्हा एकदा धावसंख्येत भर, धावसंख्या पोचते ती 11 धावा। अजूनपर्यंत पतूने आपली काय फक्त बॅट खोलली नाही, मार जोरदार मारण्याचा प्रयत्न, तेवढं सुंदरच क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सचिन याचा। शांत पद्धतीने खेळ चालू आहे आतापर्यंत तरी, जोरदार मारण्याचा प्रयत्न पण एक धाव टॅपच्या माध्यमातून खेळला होता सावळीने। आणि आत्ता मात्र खरोखर ह्या फटक्याला जेवढी दाद द्यावी तेवढीच कमी आहे, कारण सुंदर चेंडू फॉलथ्रूच्या माध्यमातून मारला होता तो म्हणजेच। आणि आता मात्र थोडस हलगर्जीपणा केला आणि आपल्याला परत जावं लागलं। शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत, सुंदर चेंडू फेकला होता आपण मात्र पाहूया धाव एक डीच्या माध्यम एकच्या माध्यमातून धावसंख्येत भर, धावसंख्या वाढते ती 18 धावा। शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो प्रज्वलच्या षटकामधील, चांगली गोलंदाजी म्हणावं।
सुंदर चेंडू मारावा लागेल प्रज्वलचा, पण एकदा निश्चितच भेटेल. धाव संख्या झालेली आतापर्यंत तीन षटक संपल्यानंतर एकूण दह्यावरून सामना असेल तो दर्यावरती बी वर्सेस सिंहगर्जन. आपण दोन्ही संघांनी येऊन आपली नाणेफेक करून घ्यायचे टॉस बॉक मध्ये. दर्यावरती वर्सेस सिंहगर्जन चौथे षटक घेऊन येतो तो साहिल. एक चांगला गोलंदाज चांगला फलंदाज मुरुड तालुक्यामधील नावाजलेला हा खेळाडू होय तो म्हणजे साहिल. एक चांगला संघ देखील इथं मुरुड आपला संघ म्हणजे बनवलेले होते, पण एक एक अहवाल धावप्रमाणे धावसंख्या वाढते ती धावसंख्या वाढते ती. पुणे लक्ष्मी माता सुंदर चेंडू टेरेल आणि चार धावा निश्चितच भेटेल. नक्कीच गाडी चालते ती मात्र आता ओके ओके डेड बॉल. आणि आता मात्र सहा धावांसाठी पण सावध आहेत अलाउड नाहीत. शेवटचे दोन चेंडू आता मात्र माझ्यावर मारण्याचा प्रयत्न, पण एक धाव निश्चित भेटेल. शेवटचा चेंडू शिल्लक मात्र धावफलक आहे तो धावफलकावर 25 धावा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहू शेवटच्या चेंडूवर किती धावा मिळत आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावी साहिलची. खरं की ऑलराऊंडर मुरुड तालुक्यातून हा जो गोलंदाज फलंदाज आहे तो साहिल. धन्यवाद. याच्यानंतर सामना होईल दर्यावरती बी वर्सेस सिंहगर्जना. त्यांची नाणेफेकी करतील अशोक पालेकर. दर्यावरती बी वर्सेस सिंहगर्जना या दोन संघांमध्ये लढत होईल आणि नाणेफेकी करतील अशोक पालेकर. दर्जावधी संघाचे जुने दांते कर्णधार. निर्णय लगेच सांगायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. आणि शिवगर्जन संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि दर्यावधी संघाला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. चोवीस चेंडू 25 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणाले साऊची. पहिला चेंडू स्वर चेंडू आपल्या संघासाठी बनकोट संघाकडून. साऊ पहिल्यांदाजी गोलंदाजी होणार आहे. राजू सुंदर सुंदर सर क्षेत्रावरून डोलले पण एक धाव पूर्ण केलेले. आता जी नाणेफेक केली अशोक पालेकर त्यांचा पुटण्या विघ्नेश पालेकर ह्यांच्याकडून त्यांना 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आता मात्र सुंदर चेंडू खेळत पण धावसंख्या मिळते चार धावा.
सुंदर फलंदाजी म्हणून गेला अजूजी। थैंक यू डीजे बुलाती मगर जन का आता मात्र संघा चिवड़ा पे एक धाव निश्चित मिस्ट आमचे पंच एकदम सुंदर से पंचगिरी करता है अपना हा धन्यवाद संघाचे नितेश तुझी जागा सांभाळण्यासाठी येतो साहिल पंचवीस धावांचा पाठला करताना स्वराज्य बरोडा संघ त्याच्या समोर तो साहिल पुन्हा सुंदर फलंदाजी करतो साहिल आपल्या संघासाठी एक शांत पद्धतीचा खेळाडू आहे तो म्हणजे साहिल स्वराज्य बरोडचा। पहिले षटक संपल्यानंतर धाव संख्या झालेली आहे ती 7 धावा। दुसरं षटक घेऊन तिथे ऋतिक त्याच्या समोर तो साहिल एक अनुभवी फलंदाज आहे तो साहिल सुंदर गोलंदाजी फलंदाजी बघायला भेटती साहिलची पाहूया। आता साहिल काय करतो सुंदर चेंडू पण मात्र सुंदरचं क्षेत्ररक्षण मागेल साहूचं एक धाव निश्चितच पूर्ण झालेले एक धावेने हलवार प्रमाणे धाव संख्या वाढते धाव संख्या झालेली ती 8 धावा। पाहू पुन्हा एकदा अजू तयार आपला गोलंदाजा समोर हलवार चिंडवायला मात्र सुंदर टॅपच्या मध्ये सुंदरचं क्षेत्ररक्षण बघावं लागेल सलमानचं पण मात्र एक धाव निश्चित पूर्ण धाव संख्या धाव संख्या वाढते 9 धावा। सुंदर अशी फलंदाजी हा म्हणावी लागेल अजू आणि साहिलची। आता मात्र सुंदर फॉलोत्र मध्ये स्ट्रोक खेळला होता पण तेवढं सुंदरचं क्षेत्ररक्षण गोलंदाजाच म्हणावं लागेल। शांत पद्धतीने हा खेळ चालत आहे पुन्हा एकदा जोरदार चेंडू टोळण्याचा प्रयत्न सुंदर क्षेत्ररक्षण आता मात्र 6 धावांसाठी नक्की समजायचं उद्या दुकान आपला रथ उत्सव चालू आहे आताच शेवटचा चेंडू शिल्लक सर्वेश पाहुया सर्वेशी फलंदाजी स्वराज्य बरोड ह्या संघाकडून खेळताना सर्वेश अरे बस मा इकडे बोलतो सर्वेश सुंदर मात्र का खरंच फुलंदाज सुंदर चेंडू टोळला पण तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल साऊज ह्या फटक्याला पण दाद दिली जाईल आणि ह्या क्षेत्ररक्षणाला पण दाद दिली जाईल कारण जेवढा चेंडू जोरदार टोळला होता तेवढंच क्षेत्ररक्षण साऊज आणि धावसंख्या झालेली होती आतापर्यंत 12 धावा। दोन षटक संपल्यानंतर धावसंख्या झालीत 12 आणि 12 चेंडूमध्ये 13 धावा आहेत त्या स्वराज्य बरोडा संघाला 13 म्हणजे 25 शिवी ना मित्र
आता मात्र साधवांसाठी तर साधव आलो नाही मित्र अजून थोडीशी घाई करते स्वराज्य म्हणून हा संघ ना की आपण आपल्याला एक तरी जिंक बनवायचीच आहे आपण कारण एवढा खूप लांबून आपण खेळण्याकरता आलेलो आहोत जितेश पालेकर आपण कुठे असेल माय जितेश पालेकर सुंदर गोलंदाजी आता मात्र सुंदर मात्र हलका त्याने खेळले एक गड्डीच्या माध्यमातून धावसंख्या तर धावसंख्या वरती ती 14 धावा हलवार चेंडू टाकत लेगच्या माध्यमातून लेग कट करत आहेत निश्चित एक डाव भेटलेले पुन्हा एकदा वंडी धावसंख्येत बघ धावसंख्या झाली ती 16 धावा बॉल किती झाले लास्ट बॉल शेवटचा चेंडू शिल्लक असेल तीन षटक संपल्यानंतर धावसंख्या झालेली ती 17 25 धावांचा पाठलाग करताना स्वराज्य मुरुड संघ 7 चेंडू मध्ये 8 धावा अजूनपर्यंत तरी आहेत स्वतःचा पहिला आणि संघाचा शेवटचा षटक घेऊन येतो तो म्हणजे आपल्या संघासाठी सोयीला 7 चेंडू मध्ये 8 धावांच 8 धावा हवे त्या स्वराज्य मुरुडे संघाला पाहूया सोहेल 8 धावा थांबवतोय का स्वराज्य मुरुडे संघाचा खेळाडू आपण पूर्ण करतोय आणि मुरुड संघ जर विजयी झाला तर त्यांना 100 रुपयाचं प्राईज आलेलं आहे चार चेंडू 7 धावा सोहेल जिंकला ना दोन्ही नाना जिंक आणि आता मात्र काय म्हणावं हितेश खरोखरच एवढं असं क्षेत्ररक्षण बघायला भेटलंच नव्हतं आतापर्यंत तरी या टुर्नामेंट मध्ये
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. खरोखरच एवढं क्षेत्ररक्षण हलवार चेंडू आपण हातात घेऊ शकला तर, पण मात्र दोन्ही ढेंगाच्या मधून आपण चार धावांसाठी पटवला. आणि पाहूया आता तीन चेंडू तीन धावा. मुरुड हा संघ जर विजयी झाला तर आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हॅलो हॅलो. तीन चेंडूवरती तीन धावा. आता मात्र हलवर चेंडू खेळ काढला, डीच्या मध्ये एक धाव भेटेल. दोन चेंडूवरती दोन धावा. पाहूया कोण कुठला चेंडू. सुंदर चेंडू आला, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि आता एक चेंडूवरती एक धावा, मात्र कोण जिंकेल कोण हरेल आतापर्यंत तरी आपण सांगू शकणार नाही. जिंकेल तो मात्र फक्त क्रिकेट. जर मुरुड हा संघ विजय झाला तर 100 रुपयाचं बक्षीस इथं आमच्याकडे पोहोचलेलं देखील आहे. आणि एक चेंडूवर एक धावा. पाहूया कोणता संघ इथं विजयी होत आहे. माझा तर इच्छा आहे तर निश्चितच मुरुड संघ विजयी व्हायला पाहिजे. आणि स्वयर चेंडू फेकला होता नो बॉल, आणि मुरुड संघ विजयी झालेला आहे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, डीजे थँक्यू, धन्यवाद डीजे. इथे मॅन ऑफ द मॅच कोण आहे माझ्यापर्यंत पोहोचवा, कारण मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे आपल्याला. आता ज्याने एक एक चेंडूवरती एक धावा केला तो कोण फलंदाज होता त्याला तरी इकडे पाठवा. ओमकार ओमकार कुठे आहे त्याने आपण इथं ओमकार.